अन्नपदार्थ विक्रेत्यांच्या विविध मागण्यांसाठी राज्यस्तरीय अधिवेशन, कार्याध्यक्ष बालाजी पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली माहिती. 26 ते 27 जानेवारी रोजी वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे 2 दिवसीय राज्यस्तरीय अधिवेशन बुलढाणा येथे होणार आहे. याच अनुषंगाने वृत्तपत्र विक्रेता कल्याणकारी मंडळाची निर्मिती करावी ही प्रमुख मागणी अधिवेशनाच्या माध्यमातून राज्य सरकारकडे केल्या जाणार आहे. तसेच यावेळी राज्यातील 36 जिल्ह्यांमधून हजारोंच्या संख्येने वृत्तपत्र विक्रेते येणार आहे. ही माहिती देण्यासाठी आज महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटना आणि बुलढाणा जिल्हा वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या वतीने बुलढाणा येथील विश्राम भवन येथे पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी संघटनेच्या राज्य कार्यकारिणीतील पदाधिकारी व जिल्हा पदाधिकारी उपस्थित होते. बैठकीसाठी आत्ताच आम्ही सगळ्या व्यवस्था कशा पार पडतील आणि कार्यक्रम जे अधिवेशन आहे यशस्वी होईल, कसं चांगलं होईल राज्यामध्ये यासाठी चर्चा केली. सोबतच जे आमचा प्रलंबित विषय हे शासनाकडं वृत्तपत्र विक्रेता कल्याणकारी मंडळ झालं पाहिजे आणि त्याच्या माध्यमातून आमच्या या संघटित कामगार असलेल्या आणि माध्यमातील छपाई माध्यमातील एक महत्त्वाचा घटक असलेल्या वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी काही लाभ मिळाले पाहिजे यासाठी ताकदीनं आम्ही त्या अधिवेशनात आवाज उठवण्याचं काम करणार आहोत. नक्कीच या अधिवेशनामधला आवाज या मंत्रालयापर्यंत विधिमंडळापर्यंत जाऊन येईल. आणखी काही आमच्या पदरात पडलेलं नाही. आम्ही 14-15 वर्षापासून कल्याणकारी मंडळासाठी संघर्ष करतो त्यासाठी